अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा पेच कायम आहे, कारण निलेश लंके हे आपल्या पत्नी राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे। तांत्रिक अडचणींमुळे निलेश लंके स्वतः ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं कळतंय, तर दुसरीकडे निलेश लंकेंनीच निवडणूक लढवावी यासाठी शरद पवारांचा आग्रह दिसतोय, त्यामुळे नगर दक्षिणच्या उमेदवारीबद्दल अजूनही निर्णय झालेला नाही। सुनील भोंगळ आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सुनील, काय नेमकं कारण आहे की निलेश लंके स्वतःच्या ऐवजी आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि यामुळे पेच कसा उद्भवतोय? नक्कीच नाही, आपण जर बघितलं तर भाजपच्या वतीनं दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी सुजय विखे यांची उमेदवारी जी आहे तर ती जाहीर करण्यात आलेली आहे, निश्चित करण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्यापही कुठल्याही उमेदवारांचं नाव जे आहे तर ते घोषित करण्यात आलेलं नाही। खरं तर निलेश लंके यांच्या नावाची चर्चा या जागेसाठी होत आहे, मात्र त्यांनी स्वतः देखील तशा पद्धतीचे स्पष्ट संकेत दिलेले नाहीत की नेमके ते कुठल्या पक्षाकडून आणि कशा पद्धतीने निवडणूक लढवतील। त्यांची शरद पवारांसोबत चर्चा झाल्याची देखील समोर आलेलं होतं, मात्र स्वतःच्या नावाबद्दल जे आहे तर ते स्पष्टपणे बोलताना दिसत नाहीयेत। तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी राणीराई लंके ज्या आहेत तर त्यांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण जर बघितलं तर शिवस्वराज्य यात्रा जी आहे तर ती संपूर्ण मतदारसंघामध्ये काढलेली होती, त्यामुळे कुठेतरी त्यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो निलेश लंके यांच्याकडून सुरू आहे की काय, अशी चर्चा एकंदरीतच मतदारसंघामध्ये रंगत आहे आणि तशा पद्धतीचे संकेत देखील आपल्याला या निमित्ताने मिळताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीचा अद्याप कुठल्याही प्रकारचा उमेदवार जो आहे तर तो निश्चित झालेला नाही आणि अद्यापही या सर्व चर्चा ज्या आहेत तर त्या रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। धन्यवाद सुनील या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।